आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा आवाडे यांनी केला तीव्र निषेध. जातीय दंगली घडवून राजकीय पोळी भाजून घेण्याचं षडयंत्र. माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा तीव्र शब्दात निषेध केलाय. इचलकरंजीमध्ये काल एक अत्यंत दुर्दैवी आणि चीड येणारी घटना घडली. कुठल्या तरी एक निर्लज्ज माणसानं इचलकरंजीला मिनी पाकिस्तान बनवू अशा पद्धतीचा मेसेज टाकला आणि गावातलं वातावरण दूषित केलं. त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. अशा प्रवृत्तीच्या लोकांची धिंड काढायला पाहिजे. इचलकरंजीतलं औद्योगिक शांतता बिघडवायच्यासाठी काही मंडळींनी जाणीवपूर्वक अशा पद्धतीचा प्रयत्न सुरू केला आहे काय अशी शंका आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आहे. कारण हाच हुसेन काही महिन्याच्या पूर्वी मुंबईला भारतीय जनता पक्षाची तिथं रॅली होती, त्या रॅलीसाठी इचलकरंजीतल्या लोकांना तरुणांना गोळा करून एक बस भरून भाजपचे कार्यकर्ते घेऊन हाच हुसेन मुंबईला त्या रॅलीसाठी गेला होता. तोच हुसेन आता हे इचलकरंजीला मिनी पाकिस्तान बनवू अशा पद्धतीचा मेसेज देतोय. ह्याच्या मागचं नेमकं राजकारण काय आहे, कोण आहे याच्या मागं, काय परत एकदा यांना जातीय दंगली इचलकरंजीत घडवायच्या आहेत. 2009 जातीय दंगल पेटवून राजकीय पोळी भाजून घेतली, तसंच ज्यांना त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागल्या म्हणून राजकीय पोळी भाजून घ्यायसाठी परत हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचं वाद आणि धार्मिक लढाया तयार करायच्या आहेत का, हा प्रश्न आम्हा सगळ्यांच्या समोर आहे. आणि म्हणून हा प्रश्न अतिशय गंभीरपणानं आम्ही घेतला आहे. आम्ही या प्रश्नाचा तड लावल्याशिवाय सोडणार नाही. काही झालं तरी इचलकरंजीची औद्योगिक शांतता सुरक्षा ही अबाधित ठेवण्याच्यासाठी आम्ही जेवापाड प्रयत्न करू आणि इचलकरंजीच्या आम तमाम हिंदू बांधवांच्या भावना या सगळ्या प्रकरणामुळं ज्या पद्धतीनं दिवसल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्यांना मी विनंती करतोय, त्यांना आवाहन करतोय की आपण अशा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये एकत्रितपणानं लढा देऊया. ठामपणानं ही प्रवृत्ती मोडायच्यासाठी किंवा मोडून काढायच्यासाठी जो लागेल तो संघर्ष उभा करूया आणि त्यासाठी कार्यरत राहूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.